नमस्कार मित्रांनो, आंबट चवीची असलेली ही आंबाड्याची भाजी अतिशय चवदार चविष्ट असते। याशिवाय अनेक पोषक तत्वांनी सुद्धा परिपूर्ण अशी असते। या आंबाड्याच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, आयर्न, व्हिटॅमिन B6, फोलेट, कॅल्शियम, झिंक आणि अँटीऑक्सिडंट यासारखे अनेक पोषक तत्व हे भरपूर प्रमाणामध्ये असतात। या आंबाड्याच्या भाजीला हिंदीमध्ये गोंगुरा के पत्ते, इंग्लिशमध्ये गोंगुरा लिव्स आणि शास्त्रीय भाषेमध्ये हिबिस्कस कॅनाबिनस या नावाने हिला ओळखलं जातं। आंबाड्याची भाजी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर अशी आहे। आजच्या व्हिडिओमध्ये या आंबाड्याची भाजी खाल्ल्यामुळं कोणकोणते फायदे होणार आहेत तेच पाहणार आहोत। बघा मित्रांनो, आंबाड्याची भाजी हे शरीरामध्ये वाढलेला रक्तदाब आहे तो कमी करून नियंत्रित ठेवायला मदत करते। कारण या आंबाड्याच्या भाजीमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणामध्ये असतात, जे की शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल, व्हाईट कोलेस्ट्रॉल जे आहेत ते कमी करतात आणि रक्तदाब यामुळे नियंत्रित होतो। वजन कमी करण्यासाठी बरेच जण प्रयत्नशील असतात। पोटाचा घेर, पोटाची ढेरी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा डायट फॉलो करतात। आवर्जून आंबाडीची भाजी आपल्या डायटमध्ये समाविष्ट करावी, कारण ही भाजी लो कॅलरीज डायट म्हणून अतिशय उपयुक्त आहे। यासोबतच अनेक पोषक तत्व आणि व्हिटॅमिन्स, फायबर्स यामुळे वजन कमी करण्यासाठी आपण या भाजीचा आहारामध्ये आवर्जून समावेश करू शकतो। बऱ्याच जणांच्या डोळ्यांच्या समस्या असतात, डोळ्यांच्या आरोग्यासाठी आंबाड्याची भाजी खाणं खूप आवश्यक आहे। कारण या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, आयर्न, झिंक हे मोठ्या प्रमाणामध्ये असतं, जे की डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असे घटक आहेत। त्यामुळं आंबाड्याच्या भाजीमध्ये या घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्यामुळं डोळ्यांच्या आरोग्यासाठी ही भाजी आवर्जून समाविष्ट करावी। बऱ्याच जणांना केसांच्या आरोग्यासाठी केस गळणं असेल, केस तुटणं असेल या समस्या सातत्याने उद्भवत असतात। याच्यातील पोषक घटक आणि व्हिटॅमिन आणि प्रोटीन जे केसांच्या वाढीसाठी, केसांच्या पोषणासाठी आवश्यक आहेत, ते मोठ्या प्रमाणामध्ये या भाजीमध्ये असतात। यासोबतच कॅल्शियम हा घटक भरपूर प्रमाणामध्ये असतो, यामुळं हाडं मजबूत होतात। त्यामुळं ऑस्टिओपोरायसिस सारख्या आजाराला ही भाजी दूर ठेवते। यासोबतच या भाजीमध्ये लोहाचं, आयर्नचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण असतं। हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांनी तर ही भाजी आवर्जून खावी, याच्यामुळं रक्तकल्पता किंवा अॅनिमिया जो आहे हा कमी होतो, हिमोग्लोबिन शरीरामध्ये भरपूर वाढतं। याच्यासोबतच आंबाडा हा डायुरेटिक गुणांचा असल्यानं लघवीला जळजळ होणं, उन्हाळी लागणं यावरसुद्धा ही भाजी अतिशय उपयुक्त अशी आहे। बघा, या भाजीमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं मुतखड्यांचा समस्या ज्यांना आहे किंवा जळजळ होते त्यांनी मात्र ही भाजी खाऊ नये। पित्त असेल त्यांनी ही भाजी टाळावी, त्वचारोग असेल, अल्सर असेल यांनी ही भाजी खाणं टाळावं, कारण याच्यामध्ये ऑक्झॅलिक ॲसिड असतं ज्याच्यामुळं की हे प्रॉब्लेम उद्भवतात। याशिवाय तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये ही भाजी मात्र शिजू नये, कारण रासायनिक प्रक्रिया होऊन वेगवेगळेच प्रकार उद्भवत असतात। मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंट करून आवर्जून कळवा।